अमित ठाकरे आले आहेत, स्वतः राज ठाकरे आले आहेत, काय भावना आहे कुटुंब म्हणून? तर काय सांगायचं, कुटुंब वाऱ्यावरच म्हटलं तरी चालते. लहान मुलगा होता गेला, हे दोन आहेत, सांगायचं फक्त काहीच नाही आहे. काय बोलावं हे पण समजत नाही, कसं जगावं हे पण सुचत नाही. राज ठाकरे नेमकं काय बोलले तुमच्याशी? काय आश्वासन दिलं त्यांना, बाकी तर काही बोलले नाही. काय आश्वासन काय दिलं? हा पाहू म्हणत कोण आहे असं काय आहे तो, म्हणजे दोषी कोण, दोषी कोण आहे हे पाहू. हा दोषी तर ठरवाच लागेल ना कोणाला ना कोणाला. घरून गेला तर चांगला गेला ना, तर दोषी तर असंच ना कोणी ना कोणी. एक तर रिपोर्टमध्ये काही नाही आहे, नील रिपोर्ट आहे, अटॅक म्हणून नाही आहे रिपोर्टमध्ये. मग झालं का हे तर ठरवाच लागेल ना. काही घातपात झालं असेल असं वाटतं? हो नक्कीच, जर अटॅक नाही आहे तर घातपातच आहे ना काही ना काही. घरून 1:30 गेला, 5 फोन येते आम्हाला की तुमचा मुलगा बा दवाखान्यात ॲडमिट आहे. आम्ही गेल्यानंतर तो गेलेलाच होता, तो दोन म्हणजे 3 तो कडक झाला असं म्हटलं चालते. मग कधी गेला काय गेला हे आम्हाला काय माहिती. संशय कोणावर? संशय तर असा कोणावरच नाही, आता सर्वच कार्यकर्ते होते संशय कोणावर घेतात, संशय नाही आहे आमचा कोणावर. पण आता हे कार्य मनसेवाल्यांना शोधून काढावं असं आमचं म्हणणं आहे. राज ठाकरेंशी नेमकं बोलताना कोणत्या काय काय विचारलं त्यांनी, काय बोलले तुमच्याशी? राज ठाकरेंनी एवढं विचारलं तुमचं बा मत काय, मी सांगितलं जे आता बोलली हेच की अटॅक म्हणून तर आम्हाला वाटतही नाही आहे, रिपोर्टमध्येही नाही आहे, घातपातच आहे ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.